आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव माळभाग पाणी योजनेसाठी 40 लाखांचा निधी मंजूर, युवा नेते उत्तम पाटील यांची माहिती. चिकोडी तालुक्यातील बोरगाव शहरातील माळभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावायचा. तो प्रश्न सोडवण्यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांनी पुढाकार घेतला आणि अखेर त्यांना यश आलं. नागरोस्तान योजनेतून 40 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आज या कामाचा शुभारंभ झाला. टाकीपासून ते माळापर्यंत पाईपलाईन दिली जाणार आहे. यासाठी पाईप टाकली जाणार आहे. यावेळी श्रीफळ दादा भादोले यांच्या हस्ते वाढवण्यात आला. नगराध्यक्ष सौ शोभा गोरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदुम, उत्तम कदम, माणिक कुंभार, सुजाता पाटील, जीवनधर पाटील, प्रदीप पाटील, अण्णा पाटील, शिवानंद राजमाने, मारुती निकम, राजू मगदुम, सुरेखा घाळे, शोभा हवले, शिवानंद हुमण्यार, शीतल गौरवाडे, सदाशिव भदरगडे, तानाजी डकरे, मुद्यांना हंडे, अप्पासो आकीवाटे, तुलसीदास वसवडे, किशोर भोरे, बंडू आकीवाटे, सतीश मधाळे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. त्यांचं सहकार आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही या नगरपंचायतीतून ही सगळी कामं, विकास कामं करण्यात आम्ही अग्रसर आहोत. आणि अनेकदा मी सगळ्यांना या ठिकाणी नागरिकांना सांगतो की आपल्याला अभिमान पाहिजे की बोरगाव पट्टण पंचायत हे आज जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पहिल्या क्रमांकावर आहे. कारण आपण बाजूला आता एकसंबा नगर पंचायत आहे, मी काय त्यांच्यावर वैयक्तिक नाही बोलणार. मग शेडबाळ आहे, कब्बूर आहे, असं अनेक पट्टण पंचायती आहेत. हारोगिरी आहे, सगळी नवीन पट्टण पंचायती झालेली आहेत. कारण एवढी निधी कोणी आणले नाही जेवढी निधी आम्ही या 2 वर्षांमध्ये आणलेला आहे बोरगावच्या विकासासाठी. मी आज मला सांगायला अभिमान वाटतो की 12 कोटी रुपये ते 13 कोटी रुपये आम्ही आपल्या गावाला आणलेला आहे. या सगळ्यामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींचं आपल्याला पाठिंबा आहे, सहकार आहे. असं सहकार पुढील भागा याच्यामध्ये सुद्धा असून द्या असं मी सगळ्यांना नेत्यांच्याही मी या ठिकाणी आभार मानतो.